हनी तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ, समद ठीक आहे। कुठल्या मातीचे बनले हो सरपंच बाई तुम्ही? आई साहेब एवढं तुमच्या विरोधात वागतात तरी तुम्ही त्यांच्यासाठी? सासूबाई हे फक्त नाव आहे, आहेत तर त्या माझ्या आई सारख्याच ना। आई सारख्या? तुम्हाला वाटते आई साहेबांनी बापू साहेबांना दिलेलं जे वचन आहे ते ते पाळतील? हनी मला ना आता सवय झाली आहे या समजायची। आता जर का सासूबाईंनी काही केलं नाही ना तर मला चुकल्या चुकल्यासारखं वाटेल बघा। खरं म्हणजे ना सासूबाई माझ्यावर प्रेम करतात आतन जे त्यांचंच त्यांना कळत नाही। म्हणजे बघा ना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी करत असत्या, त्यामुळं आपण जवळ येतो। म्हणजे बघा ना सासूबाईंमुळेच तर आता आपण फ्रेंड झालो। तुम्ही ना सरपंच चुकून झालाय, तुम्ही फिलॉसॉफर व्हायला पाहिजे होत। म्हणजे ते सारखं असत ना, आमचे पप्पा असे म्हणतात, आमची आत्या तशी म्हणती। आम्हाला आमच्या आई साहेबांचं टेन्शन आले। कसल? आई साहेबांमुळे ना आमचं अवघड होणार आहे। असं काय? टॅटू गोंदवून घ्यायला लागणार ना आम्हाला कपाळावर परमनंट सॉरी। म्हणजे तुम्ही समोर आलात की सॉरी। जाऊ द्या, तुम्ही ठीक आहात ना? धनी तुम्ही माझं टेन्शन अजिबात घेऊ नका, त्यांच्यामुळेच तुम्ही आहात हे नाही विसरत मी। आयुष्यभर त्यांची ऋणी राहील। शाळेत असताना कार्यानुभव हा तुमचा आवडता विषय होता गो? म्हणजे नाही टाका उतन टिकाऊ कसं करायचं ते तुम्हाला बरोबर जमत, कशात न बी चांगलं शोधून काढता तुम्ही। धनी बिरमान जे मिळत ते कायम टिकून राहत। मला माहिती आहे आपलं हे जे काही बिना आता आहे ना हे पक्क बद जाणार आहे। आपल्याला आनंदी राहायचा असेल ना तर आपल्याला आनंद शोधावा लागतो। आनंद असा बारक्या बारक्या गोष्टीत मिळत असतो। तुम्हाला एक गोष्ट कळली का? काय? तुमची कॅसेट परत सुरू झाली ते। धनी बरं, धनी चिकन ऑमलेट पार्टी कधी? आता आई साहेबांना माहेरी जाण्यापासून तुम्ही वाचवले म्हटल्यावर पार्टी तर द्यावी लागणारच ना। तुमच्या भाषेत मुच्छी स्वीट ड्रिंक्स।